चला प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रणित दत्तात्रेय पाटील आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स जवळ, ज्या गोलंदाजाने आपल्या संघाकरिता 3 विकेट्स हात केले 2 षटकांच्या अप्रतिम स्पेलमध्ये. धावा किती खर्च केल्या असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर केवळ आणि केवळ पंचांचा इशारा, ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी पोहोचलेला आहे. 12:15 या सामन्याला सुरुवात. केवळ 13 धावा देऊन 3 गडी बाद केले प्रणित दत्तात्रेय पाटील, बरहाणपूर एक्सप्रेस प्लेअर ऑफ द मॅच. आजच्या दिवसामधील सामना क्रमांक आपण पाहू शकतायत 4 या ठिकाणी सुरू होतोय. कैलाई वरदान नावजे विपक्ष तेजस्विनी, फायटर्स दहिसर एका बाजूने, आदरणीय चातक मधुकर सोगले यांचा संघ आपण पाहतोय जो क्षेत्र रक्षण करतोय, आणि या दुसऱ्या बाजूने फलंदाजी करणारा संघ आदरणीय संतोष मोरेश्वर पाटील जॉन्टी यांचा संघ, तेजस्विनी फायटर्स दहिसर, ऑन स्ट्राइक फलंदाज केतन दत्ताराम पाटील. डेलिकेट टच केलाय फॉलो थ्रू मध्ये, सुंदर पद्धतीचं क्षेत्ररक्षण भूषण अनिल पाटील, डिरेक्ट हिटचा प्रयास त्या ठिकाणी झालेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण भूषण अनिल पाटील, वेल डन. आपल्या संघाकरिता सर्व समर्पित भावनेने खेळणारा खेळाडू, आणि हे आवश्यक देखील आहे. ज्या संघाने तुमच्यावरती विश्वास दर्शविलाय त्या संघाकरिता 100% देणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पॉवर प्लेच्या बंधनामध्ये, कव्हर पॉइंट गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मध्ये जर आपण विचार केला जे 3 क्षेत्ररक्षक 30 yards सर्कलच्या पलीकडे आहेत, एक वाईडिश लॉंग ऑफ, एक काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट, जी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण प्रणय बबन नाईक ब्रँड ऑफ खामलोली याच्या माध्यमातून आपल्या संघाकरिता धावा वाचवण्याचं कार्य, त्याच्या माध्यमातून सुपर फिल्डिंग एकनाथ धोंडू सोलकर या क्षेत्ररक्षकाची आठवण. लेट 1950s मधला भारतीय संघाचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एकनाथ धोंडू सोलकर याची ओळख आपण पाहतोय. गुड डिलिव्हरी, लवली. या स्पर्धेमधील डॉट बॉल नंबर 200, आतापर्यंत 200 निर्धाव चेंडू या स्पर्धेमध्ये हाताळण्यात आलेले आहेत. प्रतीक नरेश भंडारी गोल्डन मॅजिक फिंगर जादूची 5 बोट आम्हाला दर्शवतायत योग्य लेखा आणि चोखा. भूषण अनिल पाटील पुढील चेंडू घेऊन साइडला फटका सजवला गेलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्र रक्षक मृणाल दिनेश पाटील कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाहीये. ब्रँड ऑफ नाउज आहे, गुड कॅच, गो ऑन. आदरणीय अनिल पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड समवेत दिनेशजी पाटील त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रत्येक प्लेअर ऑफ द मॅच करिता पवार अँड असोसिएट्स चे प्रोप्रायटर आदरणीय सचिन मार्तंड पवार मुक्काम रावते यांच्याकडून आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेला आहे. जोरदार यांचा गजर. बरहाणपूर एक्सप्रेस 13 धावा देऊन 3 विकेट्स, प्रणित दत्तात्रेय पाटील वेल डन. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच सचिन रमेश तेंडुलकर वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 463 सामन्यांमध्ये 62 वेळा जो खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच ठरला. आणि कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड जॅक हेनरी गॅलिस प्लेअर फ्रॉम साऊथ आफ्रिका सर्वाधिक वेळा 23 times प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड ज्याने आपल्या नावावरती केला. वळूया सामन्याकडे. फलंदाज तुषार पाटील ब्रँड ऑफ काटाले ऑन स्ट्राइक. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर मिडल स्टंपच्या वरून ट्रॅव्हल होतोय, व्यवस्थित समजून आलेलं नाहीये. चेंडू आणि फळीचा कुठल्याही प्रकारे संपर्क होत नाहीये. एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फलकावर केवळ 3 धावा. एस डीज आहे. धन्यवाद डिझी युट्यूबच्या माध्यमातून शैलेश वेडगा ब्रँड ऑफ किराट जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट.
आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहू द्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि समवेत आपण पाहू शकताय गजानन शिलार निशांत अधिकारी, थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. भूषण जाधव या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. मला पंच दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे, अतिरिक्त धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. पहिलं षटक अतिशय इकॉनॉमिकल स्वरूपामध्ये अनुभवायला मिळालं, अप्रतिम दर्जेदार स्वरूपात गोलंदाजीचं पृथक्करण भूषण अनिल पाटील याने पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली करून दिली. वेल बिगिनिंग इज अ हाफ सक्सेस म्हटलं जातं आणि ती सुरुवात मिळाले. त्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकतायत. आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड डे ग्रुप ए च्या माध्यमातून सहा संघांमध्ये सुरू असलेली चढाओढ कालच्या दिवसापासून आपण अनुभवू शकतायत. कैलाई मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने 12 संघांचे 12 स्टँड उभारण्यात आलेले आहेत आणि एंट्री गेट ज्या प्रकारे उभारला गेलाय खरोखरच कैलाई मंडप डेकोरेटर्सचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. नो बॉल पंचाने दर्शवलाय, पिचच्या पलीकडे आहे का पंच? यस, नो बॉल, खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. समवेत फ्री हिटचा संकेत देखील आपण पाहतोय. अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धाव फलक मात्र या ठिकाणी वधारला गेलाय. गोलंदाज अष्टम सुमित नरोत्तम पावडे याला आपण पाहतोय, ब्रँड ऑफ विराट. गोलंदाज ट्रॅक वर फ्री हिटचा चेंडू हलक्या शॉटने खेळला गेला. प्रणय बापन नाईक पुढे सरसावतोय. क्रिकेटमध्ये सुरुवातीचं महत्व हे अगणितच आहे. जे पहिले 6 चेंडू भूषण अनिल पाटील यांनी प्रेझेंट केले तदनंतर एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगलं षटक, एक चांगला झेल संपूर्ण 11 च्या 11 खेळाडूंना ऊर्जा देत असतो आणि ते सायकोलॉजिकल स्टार्ट या इनिंग मध्ये बघायला मिळालंय. बॅटची कडा घेऊन यावेळेला आउटफील्ड फास्ट आहे, सुपर फास्ट आहे. इडन गार्डन कोलकात्याची आठवण करून देणार गैलाई वर्धान क्रीडा संकुल नावजे चेंडू सीमा रेषा पार चौकार. धन्यवाद डीजे, वेलकम बॅक. भावेश पाटील जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. पालघर जिल्ह्यातील पहिली मानाची आणि यशस्वी ग्लॅमरस टूर्नामेंट लीग फॉर्मॅट कुणबी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपलं अत्तकरणापासून स्वागत. ऑफसाईडला सजवलेला फटका, क्षेत्ररक्षण सातत्यपूर्वक टिपिकल प्रणय बबन नाईकला आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू रोखला गेलाय. पहिल्या 6 चेंडूमध्ये केवळ 3 धावा, परंतु षटक क्रमांक 2 महागड्या स्वरूपामध्ये सुमित नरोत्तम पावडे याच्या माध्यमातून आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये खर्च करण्यात आलेले आहेत. चेंडूंची संख्या जर आपण त्यापासून पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालाय. यॉर्क लेंथ मॅजिकल लव्हली बॉलिंग, स्पाइस बॉलिंग, तिखट मारा. जोएल गार्नरची आठवण काही क्षणांसाठी, अँडी रॉबर्ट्स, माल्कम डेन्झिल मार्शल, कॉर्टनी वॉल्श, वेस्ट इंडियन संघांचे मधील तेज तर्रार गोलंदाजांची आठवण यावेळी अशा प्रकारे. हा एक अतिशय वेगवान क्रेवी शीघ्र गतीने आतडलेला चेंडू सुमित नरोत्तम पावडे याच्या माध्यमातून गती परिवर्तन पंच दर्शवतायत. वाईड आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 22 22व्या क्रमांकाचा नियम अर्थातच वाईड या ठिकाणी दर्शवण्यात आलाय. आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने धाव फलक मात्र या ठिकाणी जाऊन पोहोचतो 14 या आकड्यावर. 14 रन्स कान मंत्र त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तुषार पाटील या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. केतन दत्ताराम पाटील या फलंदाजाला हलकासा कान मंत्र आवश्यक देखील आहे, एक्सपिरियन्स शेअर करता आला पाहिजे कुठल्या गोलंदाजाच्या विरोधात कुठले फटके खेळायचे आहेत. व्हाईट बॉल वन्स अगेन. रुपेश काशीनाथ पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्स जवळ. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज, मोस्ट सिक्सेस ऑफ द डे हा अवॉर्ड आपल्या नावावरती कोरला गेलाय. आपण यावं,
आपला पुरस्कार स्वीकारण्याकरिता नम्र विनंती आहे. रुपेश काशीनाथ पाटील बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस बघा आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. जर आपण डीप थर्ड मॅन लॉंग स्टॉप रिझन डीप फाईन लेग या एरियाचा विचार केला तर हलकासा उतार आहे आणि त्या कारणास्तव चेंडू जर तुमच्या हातामधून स्किट झाला तर थांबायचं नाव घेणार नाहीये. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती जाऊन पोहोचलंय 19 या आकड्यावर. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या 6 चेंडू मध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 19 रन्स 19 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 19 चा आकडा ऑस्ट्रेलिया संघासाठी किती महत्वपूर्ण ठरला. 19 डिसेंबर 1981 जो जन्मदिवस रिकी थॉमस पॉन्टिंग या खेळाडूचा आणि 1999 मध्ये स्टीव वॉ यांनी जी परंपरा सुरू केली तो खऱ्या अर्थाने 1987 नंतरचा दुसरा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. तदनंतर आपण पाहिलं असेल 2003 आणि 2007 बॅक टू बॅक 2 वर्ष रिकी पॉन्टिंग याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने खऱ्या अर्थाने 1999, 2003 आणि 2007 बॅक टू बॅक 3 विश्व करंडक उचलले आणि तो 19 चा आकडा फलकावर पाहायला मिळतो. यंदाच्या केपीएल मध्ये देखील चमचमणाऱ्या ट्रॉफीज आहेत. क्वांटिटी पेक्षा क्वालिटीला महत्व देणाऱ्या ट्रॉफीज संपूर्ण केपीएल कार्यकारिणीचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण जर ट्रॉफीज आपण पाहिल्या काही क्षणांमध्ये वळूयात मुन्ना जयस्वाल यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज देखील आपण पाहणार आहोत मेगा स्क्रीनवर. अतिशय सुंदर आणि सुसज्ज चमचमणाऱ्या ट्रॉफीज त्याच्या वर्षामध्ये. वळ्या सामन्याकडे बिपिन हरिश्चंद्र पवार गोलंदाजी मार्कवर फटका फसला होता. स्ट्रोक कंप्लीट करू शकला नव्हता फलंदाज. पहिली धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी वालेत. या वेळेला कोलॅबोरेशनचा अभाव कोऑर्डिनेशनचा अभाव. एकाच रुळावरती 2 गाड्या स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं कृत्य. धावचीच्या माध्यमातून फलंदाज बाद गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. स्वप्नील सुतार या ठिकाणी जॉईन झाले आहेत युट्यूबच्या माध्यमातून. या स्पर्धेची शोभा जे श्रोते वृद्धिंगत करतायत त्या सर्वांचे आम्ही अंतःकरणापासून आभार व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद. न्यूमॅन इन नवीन फलंदाज स्टार आयकॉन खेळाडू फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. आकाश निलेश पाटील खूप चांगली आकडेवारी लाभलेला खेळाडू. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 19 रन्स 19 धावा. सॉफ्ट हँड चा वापर या ठिकाणी करण्यात आलाय. नरम हाताने खेळला गेलेला फटका कव्हर पॉइंट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांच्या संख्येत आहेत नो बॉल. यस जर्क गोलंदाज पंच त्या ठिकाणी दर्शवत आहेत. फेकी गोलंदाज दर्शविण्यात आलेला आहे आणि ज्या अर्थी जर्क गोलंदाज आहे त्या अर्थी पॅनल लाईटच्या ज्या काही धावा असतील त्या देखील आपण दर्शवाव्यात. पंचांना देखील नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. ज्या पॅनल लाईटच्या धावा असतील त्या देखील आपण दर्शवाव्या ही पंचांना नम्र विनंती. जर्क गोलंदाज खचून नका जाऊ मित्रांनो. ॲलन डेव्हिडसन यांचे शब्द आहेत. एखादा गोलंदाज जर जर्क करत असेल फलकावर आतापर्यंत धावांचा आलेख जाऊन पोहोचलाय. 22-22 धावा आणि जर्क गोलंदाजीच्या ज्या धावा आहेत पंच आम्हाला दर्शवत आहेत. या सगळी काहीच क्षणांमध्ये पॅनल लाईटच्या धावा आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अभय पाटोळे जे पंच आहे दिग्गज पंच जेपी पॅनल च्या माध्यमातून निरीक्षण आणि परीक्षण केल्यानंतर परफेक्ट डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल. ॲलन डेव्हिडसन यांनी सांगून ठेवलंय की एखादा गोलंदाज जर जर्क करत असेल तर तो कॅन्सर प्रमाणे आहे आणि कॅन्सर हा असा एक आजार ज्यावर तुम्ही वेळीच जर उपाययोजना केली नाही तर वाचणं कठीण आहे आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये जर्क
घोषित केल्यानंतर खचून जाऊ नका. या चेंडूवर एकंदरीत चार धावा जे विश्लेषण मी देतोय. दोन धावा ज्या आहेत त्या पॅनलाइजच्या आहेत जर्क गोलंदाज म्हणून. एक धाव जी आहे ती नो चेंडूची ऍड करण्यात आलेली आहे आणि एक धाव जी आहे ती फलंदाजांनी पळून काढलेली आहे. अशा प्रकारे चार धावा या स्कोर फलकामध्ये ऍड केल्या जातील. अभय पाटोळे यांचं परफेक्ट डिसिजन या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरनला डॅरल हेअर नावाच्या पंचांनी 1996 मध्ये एक वेळा नाही, दोन वेळा नाही, पाच वेळा नाही, सहा वेळा नाही, सात वेळा नाही, तर आठ वेळा फेकी म्हणून घोषित केलं. परंतु तो खचला नाही, तो डगमगला नाही आणि वर्ल्ड क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून 133 कसोटी सामन्यांमध्ये 800 विकेट्स आणि वन डे क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये 350 एक दिवसीय सामन्यांमध्ये 534 विकेट्स त्याने कम्प्लीट करून दाखवले. म्हणून खचून नका जाऊ मित्रांनो. आपल्या डोळ्यासमोर मुथय्या मुरलीधरनचा आदर्श ठेवा जेव्हा आपल्याला अशा प्रकारे चरक गोलंदाज म्हणून घोषित केलं जातं. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर थेट जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. पॉइंट झोन मध्ये सजवलेला फटका, एक धाव इझिली डन केली जाते. दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. तेजस्विनी फायटर्स दैसऱ्या संघाचा विचार जर आपण केला तर या संघाकडे गोलंदाज सक्षम आहेत परंतु फलंदाजी थोडीशी कमकुवत बाजू बघायला मिळाली आणि त्या अनुषंगाने आकाश निलेश पाटील आणि तुषार पाटील हे जे महत्वपूर्ण फलंदाज आहेत त्यांना टिकणं फार आवश्यक आहे जर जिंकायचं असेल. या वेळेला एकाच रुळावरती दोन गाड्या जरूर आल्या परंतु जे प्रयत्न होते, एफर्ट्स होते, चेंडूवरची जी नजर होती ती अफलातून बघायला मिळाले. ग्रेट एफर्ट्स, गुड कॅच ऑफ क्वालिटी, काही जबरदस्त क्षेत्र रक्षण आपण पाहतोय. आई तुझ्या मंदिरी हा केला दावशी नवसाला पावशी खरच आई तुझी महिमा भारी पोरणी मेच पडल चांदन गैलाई आई तुझ्या मंदिरी हा केला दावशी नवसाला पावशी खरच आई तुझा महिमा भारी तेजस्वी रूप तुझे डोलवरून पाऊ. धन्यवाद डीजे भूषण पडवळे वेल्डन इष्टांच्या मागे अतिशय दर्जेदार झेल या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम यष्टी रक्षण आपण पाहू शकताय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आनंद किशोर पडवळे न्यू मॅन इन मिस्टर अक्षय गोविंद शिलार ऑन स्ट्राइक. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र या वेळेला हवेमध्ये. बघा कोलॅबरेशनचा अभाव आहे. जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये झेलसाठी जाता तेव्हा यस नो अँड वेट या तीन शब्दांचा उच्चार तुमच्या मुखामधून व्हायला हवा. झेल माझा नाहीये, तुझा आहे, तू थोडा वेळ थांब. अशा प्रकारे दोन क्षेत्ररक्षकांनी कोलॅबरेशन चांगली जुगलबंदी करायला हवी. हे कॉलिंग फार महत्वाचं असतं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे खेळाडू खेळतात त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. कारण जर एकाच झेलकरिता दोन ते तीन क्षेत्ररक्षक आले तर नो डाऊट तारांबळ उडू शकते. आणि त्याचं एक फॉर एक्झाम्पल आपण पाहिलं. गोलंदाज पुन्हा एकदा आनंद किशोर पडवळे आपल्या षटकामधील पुढील चेंडू घेऊन गुडलेन स्पॉट वरील चेंडू होता. ऑन साइड ला खेळला गेला आहे. आकाश निलेश पाटीलच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार कुंडी प्रीमियर लीग चौकार. सुंदर फटका. वेलकम बॅक. धवनचा आलेख या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. तो प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहू शकतायत. 31-31 या आकड्यावर षटक जर आपण पाहिले तर तीन अधिकृत स्वरूपात एंड ऑफ द थर्ड ओव्हर तीन षटकांचा खेळ संपन्न झालाय.
आणि 3 षटकांच्या समाप्ती एकेरी संघाची धावसंख्या पाहायला मिळते. एकंदरीत 31-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 या आकड्यावर तेजस्विनी फायटर्स दहिसर हा संघ जाऊन पोहोचलाय. 31 धावा. भारतीय कसोटी संघाचा पहिला कर्णधार आणि त्याचा जन्मदिवस देखील 31 या आकड्याशी निगडीत आपण पाहतोय. 31 ऑक्टोबर 1895 सी के नायडू कोट्टारी कनकैया नायडू या खेळाडूचा जन्मदिवस. आणि भारताने जो पहिला कसोटी सामना खेळला होता 25 जून 1932 दिवसामध्ये लॉर्ड्सच्या मैदानामध्ये, आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाचं 31-31 नेतृत्व करणारा खेळाडू 31 ऑक्टोबर 1895 सी के नायडू कट्टारी कनकैया नायडू, ज्याने फिरोजशहा कोटला दिल्लीच्या मैदानामध्ये ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात खेळत असताना अप्रतिम काउंटी एकंदरीत जे लिस्ट एक स्वरूपाचं क्रिकेट होतं निमंत्रित केलं होतं ऑस्ट्रेलिया संघाला. आणि त्या प्रकारामध्ये जबरदस्त 116 चेंडूंमध्ये 153 धावांची वादळी खेळी सी के नायडू यांनी केली होती. 11 षटकार त्यांच्या बॅटमधून आले होते आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने त्यांच्या या प्रभावी फलंदाजीला अनुसरून चांदीची बॅट त्यांना गिफ्ट म्हणून दिली होती. आणि भारतीय कसोटी संघाचा पहिला कर्णधार त्याचा जन्मदिवस आपण पाहतोय 31 ऑक्टोबर 1895 सी के नायडू कोट्टारी कनकैया नायडू. 31 धावा फलकावर 31 रन एकंदरीत स्कोर फलकावरती पाहायला मिळत आहेत. चला वेळ दौडू नका, गोलंदाज सज्ज होतोय. 4th षटकामध्ये शैलेश जगन्नाथ घरत गैलाई वर्धन नवजे या संघाकडून गोलंदाजी मार्क वर अक्षय गोविंद शेलार ऑन स्ट्राइक पाहायला मिळतोय. पहिल्या 3 षटकामध्ये 31 धावा आलेल्या आहेत. ही चांगली टोटल आपण पाहतोय. करंट रन रेट 10 च्या वर. फुलटच चेंडू आहे ऑफ साइड ला सजवला गेलाय. अपीश अँड पनिश स्वरूपाचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण निलेश विलास पाटील याच्या माध्यमातून आपण पाहतोय. तत्पूर्वी तुम्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट. कर्णधार स्ट्रॉंग असणं फार महत्वपूर्ण. जर तुमची स्टार आयकॉन म्हणून निवड होत असेल तर तुमचं कर्तव्य आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुम्ही तुमच्या संघाला योग्य रीतीने लीड करावं. आणि ती भूमिका निलेश विलास पाटील स्टार आयकॉन ब्रँड ऑफ तामसई याच्या माध्यमातून योग्य आणि सुयोग्य रीती आपण पाहतोय. पहिला बॅटची कडा घेतलाय चेंडू, मात्र शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. अक्षय गोविंद शेलार पोचाडे एक्सप्रेस दर्जेदार फलंदाज दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याची ख्याती अनुभवाला मिळाले या पालघर ग्रामीण क्रिकेट मध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली 34-34 धावा 3.2 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. गैलाई वर्धन नावसे विपक्ष तेजस्विनी फायटर्स दहिसर आजच्या दिवसामधील मॅच नंबर 4 विद्यमान अवस्थेत. कुणबी प्रीमियर लीगचा हा शानदार सोहळा क्रिकेट फक्त निमित्त वास्तविक अभिप्राय वास्तविक प्रयोजन संपूर्ण कुणबी समाज एकत्रित एक सूत्रात कसा गुंफेल या करिता क्रिकेटचा हा नेत्रदीपक सोहळा. नो बॉल आहे. पंचांचे संकेत या ठिकाणी पोहोचले गेलेत. शाहिद मोमीन त्या ठिकाणी दर्शवत आहेत. नो बॉल विमर 1 कमरेच्या वर हा चेंडू डिलिव्हर झालाय आणि त्या कारणास्तव खराब चेंडू इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल रूल नंबर 21 एमसीएने जे रूल कंडक्ट केलेले आहेत त्यामधील 21व्या क्रमांकाचा नियम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. फ्री हिटचे संकेत देखील शाहिद मोमीन त्या ठिकाणी दर्शवित असताना आपण पाहू शकतायत. सूट सवलत आणि कमिशन येणाऱ्या चेंडूवर गोलंदाज शैलेश जगन्नाथ करत आपल्या हातखंडामधून पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. यॉर्कलेनचा चेंडू अप्रतिम पिचिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचे संकेत वाईट बॉल खराब चेंडू दर्शवण्यात आलाय. अतिरिक्त धावीच्या सहाय्याने फ्री हिट कंटिन्यू राहील जे पंच दर्शवत आहेत. शाहिद मोमीन ब्रँड ऑफ भिवंडी. गतवर्षी आपण पाहिलं असेल भावेश प्रकाश पवार प्राईड ऑफ भिवंडी या पुरस्काराने त्याचा सन्मान, कारण एका वर्षामध्ये 29 फायनल जिंकण्याचा रेकॉर्ड त्याने कोरून दाखवला आपल्या नावावर. साइडला सजवलेला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावला गेलाय. बिपिन हरिश्चंद्र पवार जोपर्यंत चेंडूला उचलेल आणि फेकेल तत्पूर्वी संघाची धावसंख्या मात्र या वेळेला फारच धीम्या गतीने पुढे सरसावित असताना सिंगल अँड डबलच्या सहाय्याने आपण पाहतोय. 38-38 या आकड्यावर अतिशय सुसज्ज नेटनेटक सुशोभित प्रेक्षणीय दर्शनीय स्वरूपाचं मैदान आई माय माऊली गैलाई वरदान क्रीडा संकुल नावजे अनेक विक्रम मालिकांनी आणि अनेक विक्रम यज्ञांनी तृप्त
अशोक खे पट्टीवर केपीएल सहा सोहळा डाऊन दी ट्रॅक रॉबिन उत्तप्पा रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईल ने आकाश निलेश पाटील गोवाडे ब्रँडचा हा ब्रँडेड शिकार उतणार नाही आणि मातणार नाही तुझी वलाचा वसा. धन्यवाद डीजे. खुलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकताय. तो वेगवान स्वरूपामध्ये हाताळला गेलाय. निलेश सातवी स्मार्ट एज्युकेशन ब्रँड ऑफ हालोली या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. केपीएल कार्यकारिणीचं कौतुक करतायत. प्रणित पाटील या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. सुंदर सामना या वेळेला. स्टायलिश 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 क्रिकेटचं मादक अनुवादक अनुपम निरुपम अभिजात सौंदर्य दर्शवणारा फटका आकाश निलेश पाटील गोवाडे ब्रँडचा हा ब्रँडेड अभिजात सौंदर्याने शृंगारलेला षटका. धन्यवाद डीजे. 50 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. काही सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. ना सूरत देखते है ना मूरत देखते है. आकाश निलेश पाटील सिर्फ अपनी टीम की जरूरत देखते है. सुंदर फलंदाजी आपण पाहतोय. कुणबी राजाला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. कडाक्याचं ऊन असो कि मग सोसाट्याचा वारा कि बरसत असोत वरुण राजाच्या ओल्या चिंबधारा दिवस रात्र राबतो उभ्या जगाचा पोशिंदा बळीराजा. आणि त्याला मानवंदना देणारं गीत आपण ऐकलं. शेकोटीच्या ओपी संगे सारी रात्र जागायचा उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. रोज रोज कामच काम कधी नाही त्याला आराम कष्टाने त्या शरीरातला निपटून निघे सारा घाम. चंदन होऊन माती संगे कणा कणाने झिजायचा उपासपोटी कुणबी माझा शेतामध्ये राबायचा. आणि त्या कुणबी राजाला मान वंदना देणारं गीत आपण ऐकलं डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून. सुंदर क्रिकेट कुणबी प्रीमियर लीग 2022 सीझन 6 सहावा हंगाम विद्यमान अवस्थेत आहे. गैलायवर्धन नावजे विपक्ष तेजस्विनी फायटर्स दहिसर अशा दोन संघांमध्ये सुरू असलेला बिग क्लॅश कडवी लढत कडवी झुंज कडवा संघर्ष चेंडू आणि फळीमधील थरार नाट्य फलकावर धावसंख्या जाऊन पोहोचले 51 धावा पाचवं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज भूषण अनिल पाटील बॉलिंग मार्कवर. चिकडा घेऊन या वेळेला शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगवान चेंडू होता गोलंदाज भूषण अनिल पाटील याच्या माध्यमातून. आकाश टेक्निकल साऊंड सिस्टम असलेला फलंदाज म्हणून त्याची ओळख. क्रिकेट मधील प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन त्याच्या भात्यामध्ये आहे आणि दर्शन देखील दिलंय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुलचा फटका क्रिस्टोफर हेनरी गेल कॉपी बुक स्टाईल ने अक्षय गोविंद शेलार पोचाडे एक्सप्रेस ब्रँडचा हा ब्रँडेड शिकार. शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकड मारिती चक्रा चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा. धन्यवाद डीजे. कुणाल पाटील अविश पाटील भावेश पाटील ब्रँड ऑफ लालठाणे या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. खूप खूप स्वागत. प्रांजल शहा विनोद सुतार कुणाल पाटील सर्वांचं खूप सारं स्वागत. सामन्याचं समीकरण आतापर्यंत आपण पाहू शकतायत.
महत्वपूर्ण फलंदाज अक्षय गोविंद शिलार च्या खेळीला पूर्णविराम. फलकावर 58 धावा 58 रन्स. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 5 चेंडूंचा खेळ जो आहे अधिकृत स्वरूपात संपन्न झालेला आहे. 1 चेंडू अजून देखील शेष अवस्थेमध्ये. चांगल्या टोटलकडे वाटचाल, कारण गोलंदाज सक्षम आहेत तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाकडे. तरी या आधीचा सामना 10 विकेट्सने ते पराभूत झाले असतील तरी देखील कालच्या दिवसामध्ये प्रॉलिफिक प्रगल्भ गोलंदाजीचं पृथक्करण या संघाने करून दाखवलंय. न्यू मॅन इन नवीन फलंदाज 15 ते 20 वयोगटातील स्टार खेळाडू पार्थ राहुल शिलार या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप कमी वयामध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये असीम उंची गाठणारा खेळाडू म्हणून विक्रमगड तालुक्यातील केव गावचा कोहिनूर जो स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय पार्थ राहुल शिलार. भूषण अनिल पाटील पुढील चेंडू घेऊन स्ट्रेट बॅटने सजवलेला फटका, चेंडू मात्र निघून जातोय वाईड स्लॉंग ऑन झोन मध्ये. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी प्रणय बबन नाईक. ओहो सुपर सुपर फिल्डिंग, क्लिनिकल परफॉर्मन्स, कॉम्प्रेहेन्सिव्ह परफॉर्मन्स. यावेळेला भूषण अनिल पाटील चा क्लास अनुभवाला मिळालाय आणि त्याला साथ मिळाले प्रणय बबन नाईकची. दर्जेदार क्षेत्र रक्षण. रिप्लाय मध्ये आपण पाहू शकतोय प्रणय बबन नाईक चित्त्याच्या वेगाने झपाट्याने चेंडूचा मागोवा घेत असताना आणि समवेत भूषण अनिल पाटील याची देखील सुंदर साथ. प्रोग्रेस कार्ड वरती धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ते एकंदरीत पाहायला मिळते 58+1. अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा क्लास. थोडा वेळ कमी घ्या, आपणास नम्र विनंती आहे आजच्या दिवसामध्ये 8 सामने कम्प्लीट करावायचे आहेत आणि आजचा दिवस जर आपण पाहिला तर 22 डिसेंबर जो 365 दिवसांमधील सर्वात लहान दिवस म्हणून ओळखला गेलाय. एका वर्षाचा विचार जर आपण केला तर 365 दिवस 52 आठवडे 8760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद एका वर्षामध्ये असतात आणि या 365 दिवसांमधील सर्वात लहान दिवस जो आहे तो आजचा दिवस आपण पाहतोय 22 डिसेंबर. आज संध्याकाळी 5:41 मिनिटांनी सूर्य अस्ताला जाणार आहे आणि म्हणून आपणास विनंती आहे की कृपया करून घाई करा. सूर्यनारायण देव आपल्यासाठी थांबणार नाहीयेत. आज संपूर्ण वर्षभरातला सर्वात लहान दिवस आहे 22 डिसेंबर. गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. शैलेश जगन्नाथ गरत 59 59 या फलकावरती पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक महाराजे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. संतोष गरत या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चेतन पाटील जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील खूप खूप स्वागत. निशांत अधिकारी, भावेश पाटील आणि या खऱ्या अर्थाने संदीप नोक्ते यांच्या माध्यमातून तेजस्विनी फायटर्स दहिसर या संघाला अनेक शुभेच्छा. गुड क्रिकेट, स्टँडर्ड क्वालिटी, हाय क्वालिटी, उच्च गुणवत्तापूर्ण, उच्च भ्रू, उच्च श्रेणीय, अग्रगण्य, अलौकिक, अग्रमानांकित, अव्वल दर्जाचं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. कुणबी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यामधील कुणबी क्रिकेटचं ऐश्वर संपन्न बिलोरी साम्राज्य उभा करणारी स्पर्धा, ग्लॅमरस टूर्नामेंट, रंगरूप या स्पर्धेचं एका वेगळ्या उंचीवरील पाहायला मिळतं. पालघर जिल्हा क्रिकेटच्या क्षितिज वलयावरील एक गाजलेला ब्रँड 2016 मध्ये जो इन्व्हेंट करण्यात आलाय आणि आजच्या तारखेला केपीएल हे फक्त नाव राहिलेलं नाहीये तर हा एक स्वतंत्र ब्रँड तयार झालाय. संपूर्ण वर्ष कुणबी समाजातील खेळाडू ज्या स्पर्धेची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो ती स्पर्धा आपण पाहू शकतायत. आई माय माऊली कैलाई वरदान क्रीडा संकुल नावजेच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिलं तर 6वं षटक प्रगती पथावर आहे. 60 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. इज ऑन स्ट्राईक पार्थ राहुल शिलार ब्रँड ऑफ केव. यॉर्क लेनचा चेंडू होता,
खोदून काढण्याचा प्रयत्न, सुंदर चेंडूची पिचिंग बघायला मिळाली. थंगार असून नटराजांची आठवण काही क्षणांसाठी करून देतोय शैलेश जगन्नाथ गरत, ज्याने इंडियन प्रीमियर लीग 2019 मध्ये 40 पेक्षा जास्त यॉर्क लेंथचे चेंडू हाताळले. आपल्या आयुष्यातील पहिले 19 वर्ष लेदर बॉल क्रिकेट खेळलाच नव्हता थंगार असून नटराजन, परंतु वयाच्या 30व्या वर्षी थेट आपण पाहिलं असेल ज्याची भारतीय संघाकडून निवड करण्यात आली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. थंगार असून नटराजन यॉर्कर किंग जसप्रीत बुमरा याची आठवण काही क्षणांसाठी लासेत. मलिंगा ट्रेंट बोल्ट, कुणबी क्रिकेटच्या माध्यमातून विशाल रमेश पवार यॉर्कर किंग म्हणून जे ओळखले गेलेत. 1986 ते 2010 मधील कुणबी क्रिकेट ज्यांनी पाहिलेलं आहे त्यांना ठाऊक असेल, नावजे क्रिकेटमधील कोहिनूर विशाल रमेश पवार ज्या प्रकारे यॉर्क लेनचा चेंडू हाताळायचे, कुणी हाताळू शकेल का हे देखील क्वेश्चन मार्क. अलौकिक अलौकिक यशस्वी कर्णधार, आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता की विशाल रमेश पवार यांना तुम्ही विजिबल पवार म्हणून देखील ओळखू शकतात, कारण कुणबी क्रिकेटमधून कधीही न पुसलं जाणारं नाव म्हणून यॉर्कर किंग विशाल रमेश पवार यांची देखील आठवण शैलेश जगन्नाथ गरत या ठिकाणी करून देत आहेत खूप सुंदर पद्धतीने. यंदाच्या वर्षामध्ये आतापर्यंत सर्वाधिक यॉर्क लेनचे चेंडू भाविक बबन पाटील याच्या माध्यमातून देखील आपण पाहिलेले आहेत. खूप चांगली सुधारणा भाविकने आपल्या गोलंदाजीमध्ये केलेली आहे. चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 62 धावा या प्रोग्रेस कार्डवर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला चेंडू निघून येतोय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज तंबूच्या आश्रयाला या ठिकाणी परतला जातोय. इनिंग ब्रेकचा इशारा. विजयासाठी टार्गेट जर आपण पाहिलं तर अक्युरेट 63-63 धावांचं लक्ष निर्धारित 6 षटकांमध्ये जे समोर ठेवलं गेलंय कैलाई वर्धन नावजे या संघासमोर. यानंतर होणारा जो सामना आहे त्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. नेक्स्ट मॅच ज्या दोन संघांमध्ये आपण पाहू शकताय, तीर्था वॉरियर्स कुवाडे वर्सेस MA किंग फायटर्स कुडे, दोन्ही संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण यावं नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. आदरणीय अरविंद सोगले तांदुलवाडी सरांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करतोय कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान कार्यकारिणी अविभाज्य घटक आदरणीय दिनेश माधव पाटील पोचाडे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सरांना सन्मानित करायचं आहे. एक चांगलं आणि दर्जेदार व्यक्तिमत्व आगतम स्वागतम सुस्वागतम. एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारलेलं शेरदिल व्यक्तिमत्व आपण पाहू शकताय. खूप सारं स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. राहुल पाटील या ठिकाणी कॉम्प्लिमेंट करत आहेत, थँक्यू सो मच स्पर्धेच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार. संतोष गरत KPL कार्यकारिणीला सलाम करत आहेत. आयोजन आणि नियोजन अप्रतिम प्रीतम पाटील या ठिकाणी जॉईन झालेला आहे, अतिशय दर्जेदार व्यक्तिमत्व. प्रीतमजी पाटील थँक्यू सो मच फॉर कॉम्प्लिमेंट. आपल्या उच्च श्रेणी या आशयामध्ये त्यांनी कमेंट केलेले आहे, त्यांचे देखील खूप खूप धन्यवाद. हिरा डोंगरे ब्रँड ऑफ हालोली जे सध्या नवी मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि हे KPL वैशिष्ट्य देखील आहे. विदेशांमध्ये देखील ही स्पर्धा पाहिली जाते. सध्या नवी मुंबईवरून समाज बांधव हिरा डोंगरे हालोली गावातील सुवर्ण रत्न या ठिकाणी कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेचा मनमुराद पण आनंद लुटतायत. यानंतर होणारा सामना हा दुसरा ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून करीत आहोत. तीर्था वॉरियर्स गोवाडे विपक्ष MA किंग फायटर्स कुडे, दोन्ही संघांचे
टार्गेट जर आपण पाहिलं तर निर्धारित 6 षटकांमध्ये जे लक्ष समोर ठेवलं गेलं ऍक्युरेट आपण पाहू शकतायत 63-63 धावांचं लक्ष हे समोर पाहायला मिळतं. आमचा देखील या ठिकाणी लंच ब्रेक होतोय स्नेह भोजनाचा आस्वाद घेण्याकरिता. पुढील 30 मिनिटे मायक्रोफोनवर भावेश मोहन पावडे कुणबी प्रीमियर लीग चे संस्थापक अध्यक्ष आणि विश्वस्त यांचा या ऐकूया सुमधुर आवाज. धन्यवाद कुणबी आवाज दीपेश कंडी. सर्व रसिक मायबापांना माझा नमस्कार. थोडा वेळ आपण दीपेश कंडी यांना स्नेह भोजनासाठी वेळ देतो आहोत, त्यामुळे मला सांभाळून घ्या. आपण काही समालोचक व्यावसायिक समालोचक नाही आहेत, परंतु स्कोर अपडेट करणं हे गरजेचं आहे ऑन फील्ड, म्हणून आपण आता थोडा वेळ ही जबाबदारी सांभाळतोय. माझ्या समवेत आहे माझा जुना सहकारी मित्र भरत पाटील साखरे, त्याचंही स्वागत आहे. तेजस्विनी फायटर संघाकडनं तुषार पाटील मॅन फ्रॉम कटाळे फलंदाजी करतोय. आनंद पडवळे समोर आणि स्टेजच्या दिशेने मारलेला हा चेंडू संतोष पाटील यांचं थोडस कचाळ क्षेत्ररक्षण आणि तिथे मात्र थोडस बॅकअप चांगलं झालेलं आहे. केतन जो वसरे संघाचा खेळाडू आहे त्याच्याकडनं आणि धावून दोन धावा झाल्यात पहिल्याच चेंडूवर दोन धावा. आनंद मॅन फ्रॉम केव जबरदस्त टच मध्ये मागच्या मॅच मध्ये त्यांनी अप्रतिम फलंदाजी केलेली. आनंद तुषार अनुभवी तुषार उलटॉच चेंडू बीमर चेंडू नो चेंडू आणि चौकार चौकार प्लस वन अशा 5 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आनंद मात्र कोणतीही चुकी करतो नाहीये करत नाहीये आणि पुढच्या बॉल साठी आनंद रेडी होत आहे, कारण पुढचा बॉल आहे फ्री हिट. फ्रीचा चेंडू आहे जबरदस्त फलंदाजी होते आनंद कडनं. तुषार ह्याचा चेंडू ब्लॉक चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे मुकेशचा चांगला थ्रो. यष्टी रक्षकाला मात्र तिथे धावबाद करण्याची संधी यष्टी रक्षकाकडनं हुकलेली आहे. मुकेश जो लालठणी गावचा एक जुना जाणता खेळाडू आहे आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आहे प्रणय मॅन फ्रॉम खामलोली एक उगवता सितारा आपल्या कुणबी समाजाचा जबरदस्त खेळाडू. छोटा पॅकेट बडा धमाका मागच्या मॅच मध्ये बघितलं त्यांनी एव्हरी फर्स्ट बॉल मॅचला 6 मारलेला सकाळच्या सत्रात असा हा खेळाडू प्रणय नाईक मॅन फ्रॉम खामलोली. तुषार चालेल तुषार आपल्या बॉलिंग लाईनअप मध्ये प्रणयसाठी हा चेंडू लेग एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी त्याला वाईट घोषित केलेला. आणखीन एक धाव धाव संख्या झालेली आहे 9 धावा झालेले आहेत. कॅमेरामॅन ही आपला स्नेहभोजनाचा आस्वाद घेत आहेत, तोपर्यंत कॅमेरा स्टेबल आहे. प्रणय नाईक पुन्हा एकदा ब्लॉक चेंडू लेग साइडच्या दिशेने मारलेला हा चेंडू एक धाव आयकॉन खेळाडू आकाश मात्र आपल्या क्षेत्ररक्षणात तितकासा तत्पर असल्यामुळे कोणताही धोका स्वीकारला नाही. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 10 धावा झालेल्या आहेत. आनंद पुन्हा एकदा स्ट्राईक मध्ये अनुभवी आनंद आनंद असे आपल्या कित्येक सामने खेळलेला एक चांगला अनुभवी खेळाडू दर्जेदार खेळाडू. बॉलिंग रनअप मध्ये आहे तुषार अनुभवी तुषार कटाळे संघाचा हा खेळाडू. मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू
अप्रतिम गोलंदाजी करतोय, वेगवान तेज तर्रार गोलंदाजी होत आहे. साखरे गावाच्या एंड कडनं इथे साखरे गावाचं कोहिनूर रत्न भरत पाटील इथे माझ्या समवेत आहेत, ज्यांची उद्या आणि परवा असे दोन दिवस आपल्या साखळीतील सामने आहेत. जे प्रशांत सात्विक कुडे ह्यांच्या पी एस कुणबी किंग कुडे ह्या संघातून बिलॉंग करतायत. पुन्हा एकदा तुषाराचा चेंडू आणि अप्रतिम फटका तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आकाश कडनं एक धाव, धाव संख्या 11 धावा. पुन्हा एकदा तुषार आपल्या बॉलिंग रनअप मध्ये. प्रणय आज जबरदस्त आम्हाला सलामी देणारा हा फटका आणि षटकार. षटकार प्रणयच्या बॅट मधून षटकार, जबरदस्त फलंदाजी प्रणय नाईक मॅन फ्रॉम खामलोली. बरेचसे प्रेक्षक दीपेश कंडियाना मिस करतायत, अगदी थोड्या वेळातच त्यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम उरकताच ते आपल्या सोबत जोडले जातील. दीपेश कंडी धावसंख्या झालेली 17 धावा झालेल्या आहेत आणि दुसरं षटक घेऊन आलेलं आहे पॉवर प्लेचं पोचाडे एक्सप्रेस. तेज तर्रार मला वाटतं सगळ्यात जास्त मोठं त्याचं तिसरं षटक आहे, दुसरं षटक. अक्षय शेलार मॅन फ्रॉम पोचाडे. जबरदस्त ऑफ साइडचा ब्लॉक चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. आनंद तिथे चांगला थ्रो होतोय केतन कडनं, एक धाव, धाव संख्या झालेली 18. पुढील सामन्याचं नाणेफेकीसाठी निमंत्रित करतोय तीर्था वॉरियर गोवाडे विरुद्ध एम ए किंग कुडे. तीर्था वॉरियर संघाचा इथे आयकॉन खेळाडू उपस्थित आहे कर्णधार एम ए किंग कुडे, आपण इथे नाणेफेकीसाठी उपस्थित व्हावं. 18 धावा झालेल्या आहेत. तेज तर्रार अक्षय प्रणयसाठी आणि पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने अप्रतिम फटका मारतोय प्रणय. बघूया एक धाव घेतलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोघांमध्ये आणि 20 धावा झालेल्या आहेत. माझ्या समवेत जोडलेले आहेत भरत पाटील साखरे, त्याने एक प्रश्न विचारतो. भरत उद्यापासून तुझ्या साखळीला सुरुवात होते, ह्या स्पर्धेसाठी तुझी विशेष तयारी असते, विशेष मेहनत असते. बघूया हा चेंडू आणि उत्तुंग फटका प्रणयच्या बॅट मधून तिथे आकाश प्रयत्न करतो आणि अप्रतिम अप्रतिमचा झेलचा प्रयत्न. आकाश आपण स्टॉप व्हायचं, आकाश आकाश आपण गडी गडी पंच तिथे येत आहेत. आकाशलाही कौतुक आकाशचं आहे की त्याने आपला टान्स चेंज केलेला नाही, ज्या स्थितीत झेल पकडलाय त्या स्थितीत तो स्वतः तिथे थांबलेला आहे आणि पंचांना त्याच्याकडनं सहकार्य झालं आणि गडी बाद. जबरदस्त एफर्ट्स आकाशचं आणि चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट देखील आकाशकडनं आपल्याला पाहायला मिळाली. गडी बाद झालेले भरत, काय लक्ष असेल तुझं ह्या उद्याच्या, उद्या आणि परवा तुझे जी साखळीचे सामने होणार आहेत त्यावेळेस तुझं काय लक्ष असणार आहे? मागच्या स्पर्धा कित्येक केपीएलच्या तू गाजवून सोडलेला आहेस, ह्यावेळेस तुझं काय रणनीती असणार आहे? नक्कीच पावडे सर, मागच्या 5 वर्ष आम्ही चाहडे या मैदानावर खेळ खेळला, पण ह्या वर्षी चालू वर्षी
आमच्या नावजे गटामध्ये आम्हाला खेळायचं आहे, तर आम्ही नक्कीच आमच्याकडनं या नावजे गटाच्या आमच्या होमग्राऊंडवर, अर्थातच आम्ही होमग्राऊंडवर खेळणार, एक चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. धन्यवाद भरत. आणि आत्ता मात्र संघाची धुन. आता मात्र प्रणयची जागा घेण्यासाठी आलेला आहे नावजे गावचं कोहिनूर रत्न. आणि ज्यांनी ह्या मैदानासाठी अथांग श्रम केलेले आहेत, अथांग श्रम, तो ह्या संघाचा सह आयकॉन खेळाडू बिपिन पवार नावजे. जबरदस्त तेज तर्रार डीजे ऑपरेटर जर आपण संपर्क साधायचा आहे, डीजे ऑपरेटर. धावसंख्या झालेली आहे 21 धाव, एक बाद 21 धावा झालेल्या आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर गैलाई वरदान नावजे संघाच्या. जर घाई करायचे
धन्यवाद डीजे ऑपरेटर. धावसंख्या झालेली आहे 34 आणि पुढील 18 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 3 षटकात 29 धावा काढायच्या आहेत. 18 चेंडू 29 हे सामन्याचं समीकरण असणार आहे. सामना अजूनही बॅलेन्सिंग आहे. तेजस्विनी फायटर संघाकडे जबरदस्त गोलंदाजीचं अस्त्र आहे, तर गैलाई वर्धन नावजे संघाकडे जे दोन हुकमी फलंदाज आहेत आणि अजून एक फलंदाज जो येणं आहे निलेश पाटील मॅन फ्रॉम तामसई, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू त्याचंही येणं आहे. त्याच्यामुळे सामना हा दोन्ही संघांकडे अजून बॅलेन्स आहे. आयकॉन खेळाडू आहे निलेश. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट झालेला आहे. जरा खेळाडूंनी घाई करायचे, वेळेचं बंधन आहे आपल्याला. आज आपल्याला 30 मिनिटात एक इनिंग कम्प्लीट करायची आहे. 25 मिनिटात जर 5 षटक झाली नाही तर अन्यथा आपण जो आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जो नियम लागलेला आहे तो सकाळी आपण आज अंमलात आणलेला आहे. मग आपल्याला एक आपला जो खेळाडू आहे तो अधिकचा खेळाडू पॉवर प्ले मध्ये आपल्याला ठेवावा लागेल, कारण आपल्याला आज दिवसभरात 8 सामने खेळायचे आहेत आणि आज जागतिक छोटा दिवस आहे. त्याच्यामुळे आपल्या पुढेही आव्हान आहे. बघूया अक्षय शेलार, तेज तर्रार अक्षय शेलार. अगदी सीमारेषेच्या काही पाऊलं तिथून बॉलिंग रनअप आहे त्याची. बॅटची एज घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. संदेश याचं चांगलं क्षेत्ररक्षण. संदेश मॅन फ्रॉम गोवाडे, जबरदस्त खेळाडू आहे संदेश. क्षेत्ररक्षण एक कुणबी समाजातील अगदी मोजके काही जे चांगले अप्रतिम क्षेत्ररक्षक आहेत त्यापैकी एक संदेश आहे. त्याचा थ्रोही अचूक आहे. सर्कलमध्ये फिल्डिंग करतोय संदेश. पुन्हा एकदा तेज तर्रार अक्षय. समोर आहे उंच धिपाड बिपिन पवार. जबरदस्त फटका ऑफ साईडचा ब्लॉक चेंडूला मारलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे केतनचं. केतन पाटील मॅन फ्रॉम वसरे, क्षमा असावी अक्षय. अक्षय पाटील मॅन फ्रॉम एक अक्षय घरत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आणि आता मात्र फलंदाजीसाठी आलेला आनंद. जबरदस्त गोलंदाजी करतोय अचूक वेगवान तेज तर्रार. गोलंदाजी करतोय शॉर्ट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू यष्टी रक्षकाला काय पकडता आला नाही. चांगलं तिकडे कम बॅक केले, क्षेत्ररक्षण केलेलं आणि रविराज कविराज घरत याचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा बाईकच्या रूपात जबरदस्त गोलंदाजी करतोय. मात्र यष्टी रक्षकाकडनं तेवढीशी साथ मिळत नाहीये. पंधरा चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. तेज तर्रार अक्षय आपल्या बॉलिंग रनअप मध्ये. समोर आहे अनुभवी आनंद पडवळे मॅन फ्रॉम केव. आणि आता मात्र स्टेटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि षटकार पंचांच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय तिकडे आनंद. शांत संयमी आणि जबाबदारीचा खेळ दिसतो ह्या इनिंग मध्ये आनंदचा. धावसंख्या झालेली 44 धावा, 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा तेज तर्रार अक्षय. आणि आता मात्र पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेने. मुकेशचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव. संदेश तिकडे चांगलं बॅकअप होत आहे. धावसंख्येत भर झालेली आहे.
45 धावा झाल्या, आता मात्र 13 चेंडू आणि 18 धावा. जबरदस्त काटेकी लढत सुरू आहे दोन्ही संघांमध्ये. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे अक्षय शेलार. समोर आहे बिपिन पवार. ब्लॉक ऑल चेंडू, जबरदस्त खोलवर खोल टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे तुषार मॅन फ्रॉम काटाळी. तुषारचं क्षेत्ररक्षण नेहमीच चर्चेचा विषय, चांगलं क्षेत्ररक्षण असते तुषारचं नेहमीच, ज्या ज्या संघात तुषार जाईल त्या संघात. आणि आता मात्र सामन्याचं समीकरण आहे 12 चेंडू आणि 17 धावा, 46 धावा झाल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. धन्यवाद रुपेश पाटील, आमच्या प्रयत्नांना आपण दाद दिलेली आहे. एक खेळाडू बदली होत आहे मला वाटतं संघाच, तेजस्विनी फायटर संघाचे मालक दस्तूर खुद्द मालक थोडस अनफिट असल्यामुळे बाहेर जात आहेत आणि त्यांच्या जागी बदली क्षेत्ररक्षण येत आहे मैदानात. आणि आता मात्र गोलंदाजीसाठी आलेले 12 चेंडूत 17 धावांचं समीकरण आहे. आकाश निलेश पाटील मॅन फ्रॉम गोवाडे, ह्या खेळाडूला खूप मोठा क्रिकेटचा वारसा आहे. ह्याचे वडील निलेश, श्री निलेश बाळाराम पाटील, काका श्री राकेश बाळाराम पाटील आणि लहान काका श्री संयोग बाळाराम पाटील, हे तिघही एक चांगले नामवंत क्रिकेटपटू झालेले, म्हणजे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी खूप मोठं ह्या गावासाठी आणि समाजासाठी योगदान दिलेलं आहे. जबरदस्त बिपिन पवारचा फटका, घुटणात देख तमाशा देख, कवरच्या वरून उत्तुंग षटकार. आणि आता मात्र गैलाईचा डगआउट मध्ये आनंद साजरा होताना दिसतोय. धावसंख्या 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. बिपिन पवारचा लेग साईडच्या दिशेने चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र थोडस आणि चांगलं थ्रो मात्र रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या वेगाने दिसते दोघांचीही. 2 धावा. आपण ह्या आधीचा एक सामना पाहिला, मयुरेश पाटील गिराळे आणि प्रज्योत पवार नावजे सह्याद कपिल सह्याद्री शिलेदार संघाचे खेळाडू, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट केलेली त्यांनी. आता मात्र स्लोअर वन आणि तितक्याच चांगल्या चपळाईने खेळलेला आहे. पॉइंटच्या दिशेने हा फटका, 2 धावा घेतलेल्या आहेत बघूया, अगदी सहज गत्या 2 धावा घेतलेल्या आहेत. आता मात्र समीकरण 9 चेंडू आणि 7 धावा, 9 चेंडू आणि 7 धावा. क्रिकेट आहे, काही शक्य आहे. शॉर्ट चेंडू, जबरदस्त तेज तर्रार शॉर्ट चेंडू आणि धाव चेंडू. धन्यवाद विक्रांत पाटील आणि आदरणीय श्री हिरा माणिक डोंगरे हळुली. आपण नवी मुंबईतून मॅच बघत आहात. मागच्या 2 वर्षाआधी जेव्हा आपण अमेरिकेत होतात तेव्हा देखील आपण नियमित ह्या KPL च्या सामन्यांचा आनंद घेत होतात. आम्हास आशा आहे की या शेवटच्या दिवसापर्यंत आपण प्रत्यक्ष हजेरीही लावाल. जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र सामन्याचं समीकरण 7 चेंडू आणि 7 धावा. शॉर्ट चेंडूचा मारा होत आहे वारंवार.
पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू आणि व्हाइटचा इशारा केलेला आहे. खूपच बाउन्सर पंचन फलंदाजाच्या डोक्याच्या वरून जाणारा हा चेंडू. व्हाइट बॉल आणि आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावा. सामन्याचं समीकरण बिपिन पवार आनंद पडवळे काय अनुभवाचा वापर करतायत दोघही. जिगर बाज खेळ करतायत दोघही. आणि आता मात्र स्टेटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि अक्षय शेलारच्या हातात झेल विसावलेला आहे. गडी बाद झालेला आहे. जबरदस्त फलंदाजी झाली बिपिन पवार यांची आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जो खेळाडू आलेला आहे तो नॉन स्ट्राइकला असणार आहे निलेश पाटील ब्रँड कोहिनूर ऑफ तामसई. स्ट्राइक साठी आनंद पडवळे अनुभवी फलंदाज आणि त्याचा पार्थ शेलार. पार्थ शेलार वेगवान एक उभरता गोलंदाज आणि क्या बात है आनंद. जबरदस्त स्टाईल मध्ये गेम फिनिश. 5 चेंडू शिल्लक ठेवून सामना जिंकलेला आहे. क्या बात है आनंद पडवळे. जबरदस्त एक छान गाणं होऊन जाऊ द्या गैलाई देवीचं गैलाई वर्धन संघासाठी. गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. गैलाई मातेचं चला दर्शन घेऊ. आई दर्शनी तुझ्या.